हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सहाय्यक प्राध्यापक वाय के चौधरी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स अर्थात केटीजम कॉलेज नाशिक. आज या व्हिडिओमध्ये आपण कंपनी नोंदणी व भांडवल उभारणी संबंधी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यालाच आपण प्रिन्सिपल डॉक्युमेंट्स असंही म्हणतो. हा व्हिडिओ नंबर 1, यामध्ये आपण जे काही घटनापत्रक आहे हे कंपनीचं एक महत्त्वाचं असं दस्तऐवज आहे. कंपनी कायद्याप्रमाणे कंपनी स्थापना करताना प्रवर्तकांना घटनापत्रक नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक असते. हे आपण प्रकरण 2 मध्ये बघितले का कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे प्रवर्तकांना नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतात. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. चला तर मग बघूयात कंपनी नोंदणी व भांडवल उभारणी संबंधीचे महत्त्वाचे दस्तऐवज या प्रकरणातील पहिला व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, घटनापत्रक म्हणजे काय हे बघण्या अगोदर आपल्याला घटनापत्रकाचं महत्त्व काय हे बघणं उचित ठरेल. कंपनीचे घटनापत्रक म्हणजे कंपनीचा पायाभूत असा दस्तऐवज ज्यावर कंपनीची संपूर्ण रचना आधारलेली असते. कंपनीची मूळ उद्दिष्टे, व्यवसायाचं स्वरूप, भागभांडवलाचे स्वरूप, कंपनीच्या व्यवसायाची व्याप्ती इत्यादींसंबंधी महत्त्वाची माहिती घटनापत्रकात ठळकपणे नमूद केलेली असते. घटनापत्रकात नमूद न केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कंपनी व्यवसाय करू शकत नाही. बाहेरचं जग आणि कंपनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून घटनापत्रकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. घटनापत्रकामुळे कंपनीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती समजते, तसेच मर्यादांची स्पष्टता लक्षात येते. घटनापत्रकाने कंपनीसाठी जणू लक्ष्मण रेषा आखून दिलेली असते. ही रेषा कंपनीने ओलांडू नये अशी कायद्याची अपेक्षा असते. अशा पद्धतीने घटनापत्रकाला कंपनी स्थापनेमध्ये व नोंदणीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे हे यावरून आपल्याला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, घटनापत्रकाचे महत्त्व किंवा प्रास्ताविक बघितल्यानंतर घटनापत्रकाची व्याख्या बघणं इथे महत्त्वाचे ठरते. चला तर आपण पहिली व्याख्या बघूयात. व्याख्या पहिली, कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 56 नुसार घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेली किंवा या कायद्यानुसार किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेले दस्तऐवज होय. ही कंपनी कायदा 2013 मधील व्याख्या आहे. आता ही व्याख्या पटकन लक्षात येत नाही तर त्या अनुषंगाने आपण दुसरी व्याख्या बघूयात. दुसरी व्याख्या, कंपनीचे घटनापत्रक म्हणजे ज्या दस्तऐवजामुळे कंपनीची निर्मिती होते आणि कायद्याप्रमाणे नोंदणी केली जाते असा मूलभूत दस्तऐवज होय. म्हणजे याच्यामध्ये कंपनीची स्थापना कोणत्या उद्दिष्टांच्या आधारे केलेली, कंपनी स्थापनेमागचा मूळ हेतू काय हे या दस्तऐवजामध्ये दिलेलं असतं पूर्णपणे. आणि एक प्रकारे कंपनी चालवण्यासाठीची एक प्रकारची एक फंडामेंटल डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट म्हणजे घटनापत्रक होय. आणि तिसरी व्याख्या बघूयात. आपल्या भागधारकांनी आणि कर्ज रूपाने गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीच्या व्याप्तीची कल्पना यावी हा या घटनापत्रकाचा मूळ हेतू असतो असं लॉर्ड मॅकमिलन यांनी सांगितलेलं आहे. की आपल्या भागधारकांना आणि कर्ज रूपाने गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीच्या व्याप्तीची कल्पना यावी हा या घटनापत्रकाचा मूळ हेतू असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण कंपनी कायदा 2013 मधील कलम 256 नुसार आपण जर व्याख्या बघितली, घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेली किंवा या कायद्यानुसार किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेले दस्तऐवज होय. म्हणजे कंपनी स्थापनेसाठी जो महत्त्वाचा दस्तऐवज आवश्यक असतो तो दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक होय. हे तर आपल्या थोडक्यात सांगता येईल. कंपनीमध्ये घटनापत्रकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कंपनी कायद्यातील कलम 4 नुसार तयार केले जाते। घटनापत्रकाचा नमुना हा कंपनीच्या प्रकारावर अवलंबून असतो। घटनापत्रकाचे सविस्तर महत्त्व पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल। तर पहिला मुद्दा आहे घटनापत्रकाच्या महत्त्वातील मूलभूत दस्तऐवज ज्यावर कंपनीची रचना आधारलेली असते, म्हणजे कंपनी ज्या दस्तऐवजावर स्थापन केली जाते, ज्या उद्दिष्टांवर स्थापन केली जाते, तो दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक होय। म्हणून घटनापत्रकाचे महत्त्व आपल्याला अनन्यसाधारण आहे असं आपल्याला सांगता येईल। कारण कंपनीचे मूळ उद्दिष्टे, व्यवसायाचे स्वरूप, भांडवल स्वरूप व कंपनीच्या व्यवसायाची इतिहास संबंधी महत्त्वाची माहिती घटनापत्रकात ठळकपणे नमूद केलेली असते। दोन, कंपनी स्थापनेच्या मूलभूत अटी त्यात असतात। कंपनी का स्थापन केले त्या संदर्भातील मूळ अटी या घटनापत्रकात ठळकपणे दिलेल्या असतात। तिसरं सांगता येईल आपल्याला कंपनीचे मूळ उद्दिष्टे, व्यवसायाचं स्वरूप, भागभांडवले स्वरूप, व्यवसायाची व्याप्ती ही संक्षिप्त स्वरूपात नमूद केलेली असते। चार, बाह्य जग आणि कंपनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून घटनापत्रकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे आपल्याला इथे सांगता येईल। घटनापत्रकात कंपनीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती समजते, तसेच मर्यादांची स्पष्टता लक्षात येते। घटनापत्रकाने मुळे कंपनीचं कार्यक्षेत्र किती आहे हे त्यावरून लक्षात येईल। स्थानिक, नंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय हे त्या घटनापत्रकावरून आपल्याला लक्षात येत असत। आणि घटनापत्रकाने कंपनीची बाह्य चौकशी मर्यादा ठरवली जाते, म्हणजेच एक प्रकारे घटनापत्रकाने कंपनीसाठी जणू लक्ष्मण रेषा दाखवून दिलेली असते आणि ही रेषा कंपनीने ओलांडू नये अशी कायद्याची अपेक्षा असते। घटनापत्रकाचे सविस्तर महत्त्व बघितल्यानंतर घटनापत्रकातील विविध कलमे किंवा विधाने याचा आपण अभ्यास करणार आहोत। कंपनी कायद्यातील कलम 13 नुसार घटनापत्रकात पुढील महत्त्वाची माहिती असणे कायद्याने बंधनकारक आहे। कंपनीच्या प्रकारानुसार थोडासा बदल स्वाभाविक आहे, परंतु काही महत्त्वाची माहिती घटनापत्रकात नमूद करणे आवश्यक आहे। जर ही माहिती नसेल तर घटनापत्रक कायद्याशी ठरत नाही आणि त्याची नोंदणीही होऊ शकत नाही। तर प्रत्येक कंपनीने आपले घटनापत्रक तयार करताना पुढील महत्त्वाची माहिती तपशीलवार दिली पाहिजे। त्यामध्ये पहिले विधान, कंपनीचे नाव म्हणजेच नामविधान। दोन, स्थल विधान, त्यालाच आपण नोंदवलेले कार्यालय असंही म्हणतो, डोमिसाईल क्लॉज। तीन, उद्दिष्ट विधान किंवा उद्देश विधान, ऑब्जेक्ट क्लॉज। चार, जबाबदारी किंवा देयता विधान, लायबिलिटी क्लॉज। पाच, भांडवल विधान म्हणजेच कॅपिटल क्लॉज। वरील पाच मुद्द्यांची माहिती घटनापत्रकात नमूद करणे अत्यावश्यक असून तसेच कायदेशीररित्या बंधनकारक आहे। जर याबाबत कंपनीने माहिती दिली नाही किंवा अपुरी माहिती दिली तर कायदेशीर दृष्ट्या ते घटनापत्रक अपूर्ण राहील व त्याची नोंद होऊ शकणार नाही। या पाच मुद्द्यांपेक्षा अधिक माहिती देणे कंपनीला आवश्यक वाटले तर कंपनी किती मुद्दे नमूद करू शकते त्यासाठी कायदेशीररित्या बंधनकारक नाही। आता आपण वरील मुद्द्याची माहिती सविस्तरपणे स्पष्ट बघूया वन बाय वन। कंपनीचे नाव किंवा नामविधान, नेम क्लॉज, या कलमातील नावानेच कंपनीची नोंदणी होते व एक स्वतंत्र कृती व्यक्ती म्हणून त्या नावाने ओळखले जाते। पुढील अटी विचारात घेऊन नाव निश्चित केले जाणे आवश्यक आहे। म्हणजे बघा, या विधानात किंवा कलमात कंपनीचे नाव नमूद केले जाते, या नावाने पुढे नोंदणी केली जाते। कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या इच्छेप्रमाणे कंपनीच्या नावाची निवड करू शकतात, तथापि ते नाव निवड करत असताना काही पुढील अटी विचारात घ्याव्या लागतात। त्या अटी पुढील प्रमाणे, बघा, कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिणे आवश्यक आहे। जर कंपनी खाजगी असेल तर खाजगी मर्यादित, किंवा सार्वजनिक असेल तर फक्त मर्यादित शब्द लिहिणे बंधनकारक आहे। मात्र
हमीने मर्यादित कंपन्याच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिण्याची आवश्यकता नाही. वाणिज्य, व्यापार, क्रीडा, विज्ञानाच्या विकासासाठी काही कंपन्या स्थापन होतात, त्यांचा नफा मिळवणे हा हेतू नसतो. त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्दांची आवश्यकता नसते. आता आपण बघूयात कंपनी कायदा 2013 प्रमाणे कंपनी कोणतेही नाव धारण करण्यास स्वतंत्र असली तरी सरकारच्या दृष्टीने ते अनुचित अथवा अयोग्य असू नये. उदाहरणार्थ, सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या कंपनीच्या नावाचे साम्य असलेले किंवा तेच नाव नसावे. म्हणजेच काय? अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाचे साम्य असलेले नाव कंपनीला घेता येणार नाही. 2, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद या संस्थांशी संबंधित दर्शविणारे नाव कंपनीचे नसावे. म्हणजे ज्या शब्दांनी कंपनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी जवळीक दाखवेल अशी नावे कंपनीला स्वीकारता येणार नाही. 3, भारतीय राष्ट्रध्वज, युनो, जागतिक संघटना यांच्याशी साम्य असलेली नावे, चिन्हे यांचा वापर करता येणार नाही. 4, कंपनीच्या नावात राष्ट्रपुरुषांच्या नावाचा उल्लेख असता कामा नये. 5, कंपनीच्या नावात सहकारी हा शब्द नसावा, म्हणजेच कोऑपरेशन हा शब्द नसावा. आणि नोंदणी नंतर नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीच्या नावाची नोंदणी झाल्यानंतर त्या कंपनीचे नाव, नोंदणी कार्यालयाचा पत्ता कंपनीच्या बाहेर ठळक अक्षरात बोर्ड तयार करून लावावा. त्याचप्रमाणे कंपनीच्या सर्व दस्तऐवजांवरील वरील माहिती नमूद करावी. अशा प्रकारे आपल्याला कंपनीचे नाव व नामविधान कलम स्पष्ट करता येईल. शेवटचं बघा परत एकदा, नोंदणीनंतर कंपनीचे नाव ठळक अक्षरात पत्त्यासह बोर्ड लावावा. आणि जे काही 7 8 आहे, कंपनीच्या दस्तऐवजावर नाव व बोधचिन्ह छापून घेणे, हुंडी, आवाचन चिठ्ठ्या, लेटर हेड, बिल्स, सूचना यावरही नाव छापून घेणे आवश्यक आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. दुसरे विधान, स्थल विधान किंवा नोंदविलेले कार्यालय. या विधानात किंवा कलमात कंपनीच्या नोंदविलेल्या मुख्य कार्यालयाचा पत्ता स्पष्टपणे नमूद करावा लागतो. ज्या ठिकाणी कंपनीचे प्रवर्तक मुख्य कार्यालय करू इच्छितात त्या गावाचे नाव, संपूर्ण पत्ता, राज्याचे नाव इत्यादींचा समावेश स्थल विधानात होतो. त्यामुळे कंपनीच्या नोंदणीचे ठिकाण निश्चित होते. कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. आणि महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या सर्व पत्रव्यवहार नोंदणी कार्यालयामार्फतच सुरू होतो. कंपनीचे महत्त्वाचे दस्तऐवज, कराराच्या प्रती व नोंदणीची कागदपत्रे मुख्यालयात ठेवणे बंधनकारक असते. काही वेळा कंपनीचे मुख्य कार्यालय व व्यवसायाचे ठिकाण वेगवेगळे असते. व जेथे प्रत्यक्ष व्यवसाय चालतो ते ठिकाणही काही वेळेला वेगळे असते. कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयाच्या जागेत बदल झाल्यास तसे 15 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्यास नवा पत्ता कळविला पाहिजे. कंपनीच्या नोंदणी केलेल्या कार्यालयात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घेण्याची आवश्यकता असते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलण्यासाठी विभागीय संचालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जागेत बदल करायचा असल्यास विभागीय संचालकाची परवानगी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. एकाच राज्यात वेगळ्या गावी जागेत बदल असल्यास नोंदणी अधिकाऱ्याची संमती सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करावा लागतो. या संबंधीच्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता न केल्यास दर दिवशी संबंधितांस 1,000 रुपये प्रमाणे दंड केला जातो. एकाच गावात दुसऱ्या ठिकाणी बदल संचालकांच्या सभेत ठराव मंजूर करावा लागतो. अशा पद्धतीने हे
स्थळ विधान किंवा नोंदवलेले कार्यालय आपल्याला स्पष्ट करता येईल. घटनापत्रातील पुढील महत्त्वाचे विधान उद्दिष्ट किंवा उद्देश विधान, ज्याला ऑब्जेक्ट क्लॉज असंही आपण म्हणतो. घटनापत्रकातील हे महत्त्वाचे कलम व विधान आहे. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक कंपनीची स्थापना करण्यामागे आपला हेतू आपला उद्देश स्पष्ट करतात. भागधारक कंपनीचे उद्दिष्ट लक्षात घेऊनच कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली जाणार आहे हे स्पष्ट करावे लागते, आणि भविष्यात उद्देशासंदर्भात आणखी काय केले जाणार आहे हे पण स्पष्ट केले पाहिजे. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीची स्थापना करताना व तिचा उद्देश ठरवताना कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. बेकायदेशीर स्वरूपाच्या कामासाठी कंपनी स्थापन केली जात नाही. कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीची व्यावसायिक उद्दिष्टे ठरवण्याचा अधिकार आहे, तरी त्यांनी पुढील मर्यादांचा विचार केला पाहिजे. कंपनीचे उद्दिष्टे बेकायदेशीर असता कामा नयेत. उदाहरणार्थ लॉटरीचा व्यवसाय, चोरीचा व्यवसाय. 2, कंपनीची उद्दिष्टे कंपनी कायद्याच्या विरोधात असू नयेत किंवा विरोधी असू नयेत. 3, सरकारी धोरणाविरुद्ध असू नयेत. सरकारी धोरणांविरुद्ध कंपनीचे उद्दिष्टे असू नयेत. 4, जनहित विरोधी कंपनीचे उद्दिष्टे असू नयेत. जनहिताविरोधी कंपनीचे उद्दिष्टे असू नयेत. या उद्दिष्टांशिवाय कंपनी कायद्याप्रमाणे कंपनीला व्यवसाय करण्यासाठी काही अध्यारत अधिकार प्राप्त होतात, याचाही विचार केला पाहिजे. पुढील विधान जबाबदारी किंवा देयता विधान. घटनापत्रकातील या विधानात सभासदांची जबाबदारी निश्चित केली जाते. यामध्ये सर्व सभासदांची जबाबदारी मर्यादित राहील असे स्पष्टपणे नमूद केले जाते. म्हणजेच भागांनी मर्यादित असलेल्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती एवढीच मर्यादित राहील. जर सभासदांनी त्यांनी खरेदी केलेल्या भागांवर निम्मी रक्कम भरली असेल तर त्यांची जबाबदारी केवळ उरलेल्या 50% रकमे एवढीच मर्यादित राहील, याची ग्वाही या विधानात असतेच. तसेच ज्या कंपन्या हमीने मर्यादित म्हणून नोंदवलेल्या आहेत त्या कंपन्यात भागधारकांना विसर्जनाच्या वेळी विशिष्ट ठराविक रक्कम देण्याची जबाबदारी निश्चित होते, त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची जबाबदारी नसते, असा स्पष्ट उल्लेख या विधानात असतो. ज्या कंपन्या अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर नोंदवल्या जातात त्यांना घटनापत्रकात जबाबदारीचे स्वतंत्र विधान नमूद करण्याची आवश्यकता नसते. पुढील विधान भांडवल विधान. कंपनीची नोंदणी करतानाच घटनापत्रकातील अधिकतम भांडवल किती असेल त्याचा उल्लेख असला पाहिजे, आणि भागाचे दर्शनी मूल्य, भागांची संख्या, भागांचा प्रकार यांचा उल्लेख असला पाहिजे. अधिकृत भांडवला इतकीच रकमेची भाग विक्री करता येते. कंपनी कायदा कलम 5 अनुसार भांडवल विरहित कंपन्यांनी आणि हमीने मर्यादित कंपन्यांनी घटनापत्रकात भांडवल विधानाचा उल्लेख करण्याची गरज नसते. तसेच हमीने मर्यादित असणाऱ्या कंपन्या देखील घटनापत्रकात या विधानाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. मात्र या प्रकारच्या कंपन्यांनी आपल्या नियमावलीत भांडवलाची रक्कम नमूद केली पाहिजे, म्हणजेच नोंदवली पाहिजे. अशा प्रकारे घटनापत्रकातील विविध कलमे व विधाने यांचा आपल्याला अभ्यास करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घटनापत्रकाची व्याख्या, घटनापत्रकाचे महत्त्व, घटनापत्रकातील विविध कलमे यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला आहे. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही गुगल क्लासरूम वरती कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्या विचारू शकता. थँक यू व्हेरी मच. इफ यू आर एनी क्युरी यू कॅन यूजिंग दिस ईमेल आयडी अँड ड्रॉप युअर क्युरीज ऑन दॅट ईमेल आयडी. थँक यू व्हेरी मच. पुढील व्हिडिओमध्ये आपण घटनापत्रकातील बदल व दुरुस्ती सविस्तरपणे बघणार आहोत.